नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठे आणि सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा या लसींचे दोन डोस घेतल्यानंतर हार्ट अटॅक येणार नाही मिळालं सर्वात मोठं यश बघा सर्वात मोठं हे संशोधन काही मिनिटांपूर्वीची ही बातमी समोर आलेली आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ताच्या शाळेची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी बघा या लसींचे दोन डोस घेतल्यानंतर आता अजिबात हार्ट अटॅक येणार नाही सर्वात संशोधन सर्वांसाठी एक बातमी समोर आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा हार्ट अटॅक येण्याच्या प्रमाणामध्ये सध्या वाढ झाली आहे चुकीची जीवनशैली आणि आरोग्य आहार यामुळे या समस्येमध्ये अधिक वाढ होत आहे नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्यांचे हार्ट अटॅकने निधन झालं आहे त्यामुळं आता तरुण देखील हार्ट अटॅक चा शिकार बनले आहे परंतु अशातच एक एक बातमी समोर आलेली आहे बघा यावर एक नवा उपाय शोधून काढला आहे हा उपाय म्हणजे हार्ट अटॅक वर या नव्या उपायानुसार लवकरच एक इंजेक्शन उपलब्ध होणार आहे या इंजेक्शन मुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी होणार आहे तर बघा मिळालेल्या माहितीनुसार या इंजेक्शनचे दोन डोस घेतल्याने हार्ट अटॅक टळणार आहे बघा हृदय विकाराचा हा वाढता धोका कमी करण्यासाठी ब्रिटन मध्ये एक नवं औषध सापडला आहे इनक्लिसिरॉन असं या औषधाचं नाव आहे हे शरीरातील कमी करण्यासाठी इंजेक्शन वापरलं जाईल वर्षातून दोन वेळा इंजेक्शन घेतल्यास कोलेस्ट्रॉलचं राहतं असं ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनं म्हटलं आहे सध्या ब्रिटनमधील तब्बल पासष्ट लाख लोक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महागड औषध घेत आहे तर अशा प्रकारे हे औषध सहजपणे उपलब्ध झाल्यास अनेक जणांचा अकाली वयामध्ये मृत्यू होण्यापासून रोखता येणार आहे